ऐसा रणधीर सावरकर के बारे में बोलना है, बट अभी उन्होंने अपनी इमेज में अपने वर्क में काफी सुधार किया है। इज अ वेरी यंग डायनेमिक लीडर, बाकी लोगों की तुलना में उन्होंने काफी अच्छा काम किया है। तो मला असं वाटतं की बीजेपीचा यावेळी चांगला माहोल आहे आणि आम्ही रणधीर सावरकर यांच्यासोबत आहे। राहिला मागायचा विषय, तर मागायचं असं आहे की प्रत्येक जणाचा पगार वाढतोय, तर पगारनुसार महागाई पण वाढणार आहे। महागाई हा मुद्दाच नाही आहे। लाडकी बहिणी होऊन हे तर गुलदस्ता होता, हे तर सर्वांनाच माहिती आहे, आणि ज्यांनी पैसे वाटले त्यांना सुद्धा माहिती होतं लाडकी बहिणी काय आहे म्हणून। हे चॉकलेट होतं ना, ते मोठं वाटलं यांनी कॅडबेरी म्हणून। आपण पहिले छोटे खात होतो, यांनी कॅडबेरी वाटली। कुठलाही पक्ष आला तरी अकोल्याचं काही होणे नाही, विकासच्या नावानं अकोल्याची बोंब आहे। एवढ्या वर्षापासून बीजेपी होती, बीजेपीनं रस्ते सोडून बाकी काय केले तुम्ही तुम्हाला माहिती। आम्ही अपेक्षा सोडलेली अकोल्याचा विकास होण्याची, एक प्रकारे लाच देऊन मत घ्यायचं जे राजकारण चालू आहे अतिशय गलिच्छ राजकारण आहे। स्पॉन्सर्ड बाय विठ्ठल कामत रेस्टोरेंट, भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स, अब धर्मपेट में। सुबह के नाश्ते से रात के खाने तक शुद्ध शाकाहारी व्यंजनों का स्वाद। एम वजलवार ड्राइविंग स्कूल, कार्डियन हॉस्पिटल, सुपर स्पेशलिटी हार्ट हॉस्पिटल इन सेंट्रल इंडिया, टीके कर रोड, धंतोली, नागपुर। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए। सोसाइटी चहा, चहा जसा असायला हवा। द धरमपेट महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था। HCG, द स्पेशलिस्ट इन कैंसर केयर। वी प्रोटेक्ट ऑल इंश्योरेंस ब्रोकिंग प्राइवेट लिमिटेड, क्योंकि ये है आपके फायदे की बात। यूसी न्यूजच्या विधानसभा निवडणूक 2024 माहोल काय आहे या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आहे अकोला पूर्व मतदारसंघात। ज्याप्रमाणे पंजाबराव कृषी विद्यापीठ हे देशभरात प्रसिद्ध आहे, तसंच अकोल्याचं राजकारण देखील प्रसिद्ध आहे। केवळ महाविकास आघाडी, महायुती याच्या टक्कर नाही आहे, तर वंचित बहुजन आघाडी देखील त्याचा बोलबाला आहे। आणि अशा तिरंगी लढतीत इथलं जे राजकारण आहे किंवा इथल्या कुठल्याही निवडणुका असो पूर्ण राज्याचं लक्ष लागलं असतं। तर आपण नागरिकांशी जाणून घेऊया की त्यांचा कल कोणाकडे आहे आणि काय विचार करतात ते। चला जरा सकाळची वेळ आहे आणि नागरिक देखील मॉर्निंग वॉकला वगैरे निघाले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्यांना वाटतं, क्या लागतंय की जो विधानसभा इलेक्शन है किसका माहौल है, महाविकास आघाडी, महायुती की वंचित। वैसे तो ये जो है अकोला ये वंचित का गढ़ रहा है और वैसे भी बीजेपी का भी गढ़ है, तो जो फाइट होंगी वो जो है वो वंचित और बीजेपी में होंगी और वंचित विल बी अ डिसाइडिंग फैक्टर, किसी को मतलब लाना है या किसी को गिराना है, उसमें वंचित की भूमिका सबसे बड़ी रहेगी। विद्यमान जो आमदार है इस मतदार संघ के रणधीर सावरकर, क्या लगता है कि 10 साल पहले जब वो पहली बार आमदार बने थे तब का अकोला और आज के अकोला में क्या कुछ फ़र्क है, कुछ नागरिकों की समस्या सुलझी है कुछ? नहीं, समस्या का तो ऐसा है, समस्या तो कभी दूर होने वाली है नहीं, एक समस्या जाएगी तो नहीं आएगी। पर ऐसा जो रणधीर सावरकर के बारे में बोलना है तो मे बी फर्स्ट बार जब आए हो तो मे बी इट वॉज एक्सीडेंट, बट अभी उन्होंने अपनी इमेज में अपने वर्क में काफ़ी सुधार किया है। इज़ अ वेरी यंग डायनेमिक लीडर और बाकी लोगों की तुलना में उन्होंने काफ़ी अच्छा काम किया है। और अकोला लोकसभा सीट जो आई बीजेपी की, जो काफ़ी कांटे की टक्कर थी, वो रणधीर सावरकर की वजह से आई। जो भी आमदार चुन के आएंगे क्या लगता है कि आने वाले 5 साल में एज अ नागरिक आपको क्या उनसे अपेक्षा रहेगी? नहीं, अपेक्षा तो विकास की रहेगी, रोजगार, कोई नई इंडस्ट्री लाना है, जो बेसिक इंफ्रास्ट्रक्चर की काम है उन्होंने करना चाहिए। सरकार ने लाड़की बहन योजना आण ली आहे, त्याचा काही कितपत परिणाम होईल? परिणाम नक्कीच होईल सर, कारण पब्लिक मध्ये कितीही नाही म्हटलं तरी ह्या ज्या काही योजना चालतात याचा काही ना काही इलेक्शनच्या याच्यामध्ये प्रभाव दिसून येतोच। आता असंही बघण्यात येत आहे की जनता बरीच जागरूक झालेली आहे, त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर क्लास तिथे येऊ शकतो की ज्यांना खरंच त्याचा फायदा झाला, पण काही लोक नुसतं योजनेचा फायदा घेतील असं वाटतं। नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं अकोलेकर म्हणून की येणाऱ्या 5 वर्षात म्हणजे पुढील जे कोणी आमदार निवडून येतील अकोलेकर म्हणून कोणत्या समस्या सुटल्या पाहिजे? औद्योगिक विकास जो थांबलेला आहे त्या दृष्टीने आणखी कार्य होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळाली पाहिजे, ह्यासाठी आज नागरिक म्हणून आम्हाला वाटते।
पण असं पाहण्यात येतं की लोक तेवढे जागरूक नाही मतदानासाठी. सुट्टीचा दिवस असतो, लोक जायला टाळ, अशांना काय आव्हान? नाही सर, सुट्टी म्हणजे गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी पर्टिक्युलर त्या दिवशी आपल्याला सुट्टी दिलेली असते आणि तो आपला अधिकार आहे, तो आपण बजावलाच पाहिजे. जर सिस्टीममध्ये तुम्हाला काही बदल घडवायचा असेल तर तुम्हाला त्याचा पार्ट होऊन तुम्हाला ते इलेक्शनमध्ये जाऊन तो तुम्हाला अधिकार मिळवायचाच आहे, तर त्यामुळे मतदान करायचेच आहे. या इलेक्शनमध्ये जसे डेव्हलपमेंट दिसून राहिलेली अकोल्यात आपल्याला, जसे अकोल्यातले 90 ते 95% रोड सगळे आता चांगले केलेले आहेत, अकोल्याचं सगळे ब्रिजचं काम झालेलं आहे, बाकी याच्यातही खूप प्रोग्रेस दिसत आहे. तर मला असं वाटतं की BJP यावेळी चांगला माहोल आहे आणि आम्ही रणधीर सावरकर यांच्यासोबत आहे. कोणत्या समस्या बाकी आहे अकोल्याच्या ज्या सुटायला हव्या? नाही, आता समस्या कधी सुटत नाही असं आहे, पण आता तरी बरंच अकोल्यामध्ये फ्लायओव्हरचे काम झालेले आहे, रस्त्यांची बरीचशी कामं झालेली आहेत, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट सुरूच आहे आणि सुरू राहतील. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून चांगला माणूस निवडून यावा अशा आहे सर्व लोकांची. महाविकास आघाडीने रोजगार हा मुद्दा उचलला आहे की रोजगाराच्या समस्या सुटल्या नाही आहे. आणि फॅक्ट आहे की विदर्भ असो, अकोला म्हणजे नागपूर कोणतेही शहर असो, शिक्षित तरुणांना बाहेर जावं लागतं. काय अपेक्षा आहे त्याबद्दल काय म्हणाल? आता तरुण याचं रोजगाराच्या बाबतीत म्हटलं तर आता बऱ्याचशा स्कीम पण गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, त्यामुळे पण बऱ्याचशा समस्या अशा सुटलेल्या आहेत रोजगाराच्या बाबतीत. पण आता नवीन रोजगार म्हटलं तर गव्हर्नमेंट जॉबचं तर अजूनही व्हॅकन्सीजवर डिपेंड आहे सगळं, त्याच्यामुळे अजून गव्हर्नमेंट जॉबचं असं काही विशेष असं हे वाटत नाही. क्या लगता है की हे जो विधानसभा इलेक्शन है अकोला पूर्व मतदारसंघ में किसका पलडा भारी है, मतलब महायुति, महाविकास आघाड़ी की वंचित? पिछले साल का जो BJP का जो मतलब डोर टू डोर कैंपेनिंग हुआ है और उनका जो पब्लिक कॉन्टैक्ट है पर्टिकुलरली सावरकर जी का, तो उनके चांसेस थोड़े से सबसे ज़्यादा है. बट फिर भी अनसर्टन है, कुछ बताते नहीं आता है. जो किया गए कार्यों की पावती देंगी पब्लिक अगर कुछ इलेक्शन में आता है तो पता चले. और उलट फिर भी जरूरी है क्योंकि लोक प्रतिनिधियों को भी हमेशा टेकन फॉर ग्रांटेड अगर पब्लिक को लेते हैं. डेवलपमेंट एस सच होना भी चाहिए, लेकिन फिर भी सावरकर जी का पलड़ा भारी है. जो आमदार आएंगे चुन के, उनसे क्या अपेक्षा है कि कौन सी समस्या सुलझी नहीं है, जो समस्या सुलझनी चाहिए? जैसे रोजगार का भी गंभीर मुद्दा है जो विरोधकों ने आरोप किए हैं, क्या लगता है कि अकोला के हिसाब से क्या होना चाहिए? सबसे पहले आवश्यकता ओवरऑल डेवलपमेंट की ही है. हमारे यहाँ पे बेसिक इंफ्रास्ट्रक्चर में जो लास्ट कुछ समय से BJP के गवर्नमेंट में हमें देखने को मिल रहा है कि इंफ्रास्ट्रक्चर डेवलप होने की कोशिश तो हो रही है, लेकिन एक प्रॉपर एंड पर नहीं जा पा रहा है. तो सर्वांगीण विकास के लिए लोक प्रतिनिधियों को ध्यान में रख के जो साधारण पब्लिक को यूजफुल हो ऐसी चीज़ों के लिए डेवलपमेंट पर ज़्यादा ध्यान देना चाहिए, न कि पार्टी प्रचार और इसमें वाद में रह के एक सर्टन भाग को अनडेवलप छोड़ के दूसरे की तरफ ज़्यादा कॉन्सेंट्रेट किया जाए. ऐसा नहीं होते हुए लोक प्रतिनिधि को सभी लोगों पर इक्वल ध्यान दे के सर्वांगीण विकास की तरफ ज़्यादा कॉन्सेंट्रेट करना चाहिए. अकोला पूर्वमध्ये महायुती आणि रणधीर सावरकर साहेब हे 100% निवडून येणार आहे, कारण यंदाची परिस्थिती पाहता आमच्या त्या अकोल्यात 2014 अगोदर जे अकोला होतं ते तुम्ही पाहाल आणि आता जे 2014 नंतर जे अकोला आहे ते पाहाल. माझा मागचा जो रस्ता तुम्ही पाहताय हा सिंगल लेन रस्ता होता, नॅशनल हायवे 6 होता, आता हा बायपास निघालेला. आता जरी पाहाल बायपास निघाल्यावरही हा मागचा रस्ता पाहाल, हा नितीनजी गडकरी यांच्या स्पेशल निधीमधून हा रस्ता बनलेला आहे. भाजपाच्या जी सरकार आलेली आहे आणि या सरकारमध्ये भरपूर विकास झालेला आहे, जसे की कलेक्टर ऑफिसची नवीन बिल्डिंग बनली आहे, तहसील ऑफिस बनलेलं आहे, गव्हर्नमेंट लायब्ररी बनलेलं आहे, खुले नाट्यगृह बनलेलं आहे, सांस्कृतिक भवन आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या बनलेल्या आहेत. आणि आणखी पण विकास कामं चालू आहेत. MIDC पण आमची भरपूर प्रगत झालेली आहे, युवकांना इथे भरपूर रोजगार आहे. फक्त काय आहे, युवकांकडे स्किल नसल्यामुळे त्यांना थोडंसं जॉबपासून वंचित राहावं लागतं. जर त्यांनी चांगल्या प्रकारे जर त्यांनी स्किल घेतलं तर त्यांना जॉब भरपूर ॲवेलेबल आहे, जॉबचं काही हे नाही आहे. आणि राहिला मागायचा विषय, तर मागायचं असं आहे की प्रत्येक जणाचा पगार वाढतो आहे, तर पगारनुसार महागाई पण वाढणार आहे. महागाई हा मुद्दाच नाही आहे. आपण आलो आहे अकोला शहरातील शिवणी भागात. हो, मी का नाही कोणाच पक्षात नाही, मी कधी व्होटिंग बी नाही करत ना काहीच नाही. का हो, पण खर्च सुधारणं नागरिकाचं कर्तव्य आहे. ते काय देते नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे, पण काय देतात आपल्याला? BJP AB इलेक्शन मतदान आहे ना, मतदान व्होटिंग त्याच्यात जरा गडबड करायला, त्याच्यात त्याचं मार्केट डाऊन झालं, ते काही कामं केले पण त्याच्यात काही त्याची इज्जत राहिली नाही. आता इज्जत खतम होऊन राहिली. मग कोणाचा माहोल आहे? आता काँग्रेसचा माहोल आहे.
आंबेडकर साहेबाचा, कारण की त्यांना जे भलाई त्याचे शिटा गिटा पडतात हे काही विषय नाही त्याच्यात काही, पण आमच्या गावात फक्त बहुजन आघाडी. पण भाजप किंवा महायुतीचा दावा आहे, वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत, विकासाचे काम आहे, नकली गोष्टी द्यायचे. हे इलेक्शन आलं की फक्त सारे कामं करतात, हे बाकी काही काम करत नाही ते. आपण आलो आहे अकोला पूर्व मतदारसंघातील वाशिंबा गावात. आम्ही काँग्रेसला देणार, तसं तर आता भाजपचा जो भाजप पूर्व आहे तो त्यांचाच आहे. वंचितनं जर समजा भाजपसोबत किंवा भाजपसोबत तर नाही परंतु काँग्रेससोबत जर समजा युती केली तर नक्कीच, कारण की बाळासाहेब आंबेडकरांचा हा बालेकिल्ला आहे, इथं त्यांचं वर्चस्व आहेच. आणि माझा समाज काहीही केलं तरी वोटिंग जे आहे हे फक्त साहेबालाच देणार आहे. पण आता हे जे सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या, महिलांसाठी लाडकी बहीण आहे किंवा कामगारांसाठी आहे, कितपत फरक पडेल? त्याचा फरक पडणार आहे, परंतु कोणीही असो, तुम्ही असा मी असो कोणी असो, पक्ष सोडत नाही. हा मतदारसंघ बाळासाहेबांचा वंचितचा बालेकिल्ला राहिलेला आहे. इथं दोनदा धनगर समाजाचे मतदार आपले आमदार हरिभाऊ भदे इथं या मतदारसंघातून दोनदा निवडून आलेले आहेत, परंतु त्यानंतर भाजपने यामध्ये केंद्रनी जे सरकार होतं त्यांच्या माध्यमातून इथं एक भाजपचं एक वर्चस्व तयार झालेलं आहे. परंतु हा मतदारसंघ ग्रामीण भागामधून पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकर या मतदारसंघाचे पूर्वीपासूनच इथं आलेले आहेत आणि सगळ्या गावामधून वंचितचा इथं प्रभाव आहे. परंतु शहरातील जो काही भाग आहे, सुधीर कॉलनी, जवाहरनगर असे नगर, त्यामुळे या मतदारसंघावर काही ठिकाणी थोडासा प्रभाव झालेला आहे. पक्षाचा जोर इथं सध्या तर नाही सांगता येणार. आता इथं अकोल्यात म्हणजे बाळासाहेबाचा बालेकिल्ला आहे, इथं आता वरून महाविकास आघाडीची चांगली ताकद आहे, युतीला तर इथं कोणी मतदान करणार नाही. युतीने तर दावे केले की अकोल्याचा काय पालट केला आणि जे योजना आणल्या आहेत त्याही पोहोचल्या आहेत कायपर्यंत? नाही, वेळ सांगेल. रणधीर भाऊन खूप चांगले कामं केले, त्यांना वेळच सांगेल. नाराजी वाटते थोडीशी काय? अजिबात नाही, माझे तर खूप चांगले कामं केले त्यांनी. आता ग्रामसेवक बदललं, हां खूप चांगले तळागाळातले कामं करतात ते, खूप चांगले नेते आहेत आमचे. वोटिंग त्यांनाच, गाव पूर्ण वोटिंग त्यांनाच करणार. खूप चांगले कामं करतात, तसेच आमदार पाहिजे खूप. आता आमच्या गावचे पूर्ण रोड उकळलेले आहेत, रोड एकही बांधलेला नाही. खूप सारे चांगले कामं केले. सरपंचाला कुठलीच गोष्ट विचारत नाही, सरपंचाला विश्वासात नाही, सर्व त्यांच्या मनाने कामं करतात. जी लाडकी बहीण योजना आहे किंवा शेतकरी लाडकी बहीण योजना गव्हर्नमेंटनं सांगितलं की बंद केली म्हणून, लाडकी बहीण योजना हे तर गुलदस्ता होता, हे तर सर्वांनाच माहिती आहे. आणि ज्यांनी पैसे वाटले त्यांनासुद्धा माहिती होतं लाडकी बहीण हे काय आहे म्हणून. हे चॉकलेट होतं ना, ते मोठं वाटलं यांनी कॅडबेरी म्हणून. आपण पहिले छोटे खात होतो, यांनी कॅडबेरी वाटली, फरक एवढाच. वाशिंबा गावाच्या मंदिरात आम्ही आलो आहोत आणि इथे मंडळी बसली आहे. कष्टकऱ्याचं कसं आहे, आलो कोणी आला समजा त्या हो आम्ही असं करू आम्ही तसं करू, आणि शेवटी काहीच नाही. रेकॉर्ड पास असेल तर त्या रेकॉर्डचं काहीच येत नाही. अमक्याचे देऊ अटमक्याचे देऊ पैसे कायचं काय. लाडकी बहीण योजना आणली आहे आणि महिलांना मिळाले, गावात मिळाले का पैसे? गावात लाडकी बहीणचे पैसे मिळाले. तुमच्या घरच्या मंडळींना मिळाले का? सुनाईला मिळाले ना. मिळाले म्हणजे आनंदी आहे, खुश आहे. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या बहिणी झाल्या आता तर एकदम बिलकुल त्याही आले एक पैसे लाडक्या बहीणचे पैसे. हो आता महागाईनी महागाई वाढली नाही ती. बरं गावात कोणते कामं बाकी राहिले तुम्ही? गावातले कामं आता काही मांगपुढे चालतात, काही होतात काही राहतात. बरं आमदार साहेब येतात गावात? नाही आमदार साहेब चक्कर नाही झाला. आमदार साहेब कामं असले त्यावेळेस येऊ शकतात, तसं आम्ही थोडं येऊ शकतात की आमदार साहेब तेवढं काम तेवढं असतात काही. सध्या विषय होईल कसा की भाजपचं चांगलं जोर आहे आणि भाजप यावेळेस निवडून शकते. बरं हे जी योजना आहे यावरही टीका होते? नाही टीका तर चालणार, जनता आहे ती, जनतेचं काय किती किती पैसा मिळणार जनतेले तर कमीच आहे, स्वतःची मेहनत कमी झाली आणि या पैशा बशात जगून राहिले असं म्हणण्याचं काही विषय नाही. ज्या योजना ज्या गाव लोकांपर्यंत पोहोचल्या लोक समाधानी? हा समाधानी समाधानी. बीजेपी क्यों है सर? घरकुल मिले सबको, प्रधानमंत्री योजना. पर विरोधक तो बहुत टीका कर रहे हैं कि काम बराबर नहीं हुआ या जितना भी निधि मिलता है वो बराबर नहीं है. बाकी का तो कुछ नहीं, लेकिन मेरे को घरकुल मिला, मेरा फायदा हुआ, पैसा सबका ही फायदा हुआ. आपण आलो आहे अकोला पूर्व मतदारसंघातील डोंगरगाव या गावामध्ये. गावात झाले काही कामं? आता आमच्या गावात रोड गीड झाले, आमच्या गावामध्ये रोड नाले आहे ते झालं म्हणा. कोणाचा जोर जास्त वाटतो अकोलापूरमध्ये? रणधीर भाऊ सावरकर. पण अकोल्यामध्ये तर तिन्ही पक्षांचा जोर जास्त आहे, भाजप काँग्रेस वंचित. रणधीर सावरकर यांनी काम केलेलं आमच्या गावात तरी, आज सर्व इकडे समजा मी पाहत आहे. काय वाटतं कोणाचा माहोल आहे? वंचित बहुजन आघाडीचा आहे. पण महायुतीने आणि भाजपने दावा केला आहे की अकोला पूर्व मतदारसंघाचा खूप कायापालट झालेला आहे, वाटतंय काही कामं झाले? कामं झालेले आहेत, भरपूर झालेले आहेत कामं. बीजेपी येईल. पण महाविकास आघाडी किंवा वंचित टीका करतात. आमचं ते पूर्व म्हणजे ते रणधीर सावरकर म्हणजे यावेळेस ते कायम राहतील. हो बीजेपीचाच माहोल आहे. हो अनुपजी धोत्रेंकडनं खूप आशा आहे, आता यंदा निवडून आलेले आहेत, नवीन स्कीम नवीन योजना करा
नवीन मुलांकरता जॉब काही अकोल्यामध्ये जॉबची खूप मारामारी आहे. निवडणुका तर चालूच राहतात पण आम जनतेकडे लक्ष देणारे लोक पाहिजेत. कामं झालेत आर्थिक पातळीवर झालेत पण गरिबांकडे लक्ष द्यावं लागतं. आता तू म्हणतो की भाजपचे येतील महाविकास आघाडी किंवा वंचितचे पण येऊ शकतात का नाही वाटत? इथलं जे वातावरण आहे बीजेपीचं वातावरण आहे आणि चांगलं काम केलेलं आहेत त्यांनी. हो सामान्य लोकांसाठी कामं केलेली आहेत. कॉलनी वगैरेमध्ये सगळ्या सुधारणा झालेल्या आहेत आणि बाकीचे जे आहेत त्यांचं वोट कमीच आहेत बाकीच्यांपेक्षा. मग हे जे योजना राबवल्या जात आहे लाडकी बहीण लोकांना मिळत आहे पैसे तुमच्या कुटुंबाला मिळाले? मिळाले. त्याचा परिणाम होईल काही? 100% होणार. म्हणजे आता तुमच्या घरचे कुटुंबीय आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्यात, तुमचे नातेवाईक झाले, मग करणार का नाही मुख्यमंत्र्यांना? वा जी वा, कशी गोष्ट करता. बाकीच्याकडनं बोलून जाणून घेऊया. ते पण आमच्या इथून जसं रणजित सावरकर येतात आमच्या इथून निवडून, रणजित सावरकर येतात निवडून जवळपास सावरकर. हां का नाही दुसरे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस? भाजपला सक्षम पर्याय नाही आमच्या पूर्वमध्ये. मॉल सध्या वंचित बहुजन आघाडीचा आहे पण उमेदवार जाहीर नाही झाल्यामुळे नक्की उमेदवार कोण देतील याच्यावर सगळं अवलंबून आहे. तरी पक्षाची ताकद तिन्ही पक्षांची ताकद जोरदार मानली जाते अकोल्यात? नाही अकोल्यात तशी भाजप आणि वंचितच आहे ना, काँग्रेसचं तर काही नाही आहे. काटेकी टक्कर होईल असं वाटतं? हो आता उमेदवार कोणा देतात त्याच्यावर अवलंबून आहे सर्व गोष्टी. उमेदवार तुमच्या मनासारखा नाही मिळाला तर मग का? आम्हाला उमेदवार कसाही भेटला तरी आम्हाला वंचितचं काम करणार आहे. कुठलाही पक्ष आला तरी अकोल्याचं काही होणे नाही. विकासच्या नावानं अकोल्याची बोंब आहे. एवढ्या वर्षापासून BJP होती, BJP रस्ते सोडून बाकी काय केले तुम्हाला माहीत आहे. कुठलाही पक्ष आला सर्वांचं एकत्र साठी लोट आहे. अकोल्याचं काहीही होणे नाही, आम्ही अपेक्षा सोडलेली आहे अकोल्याचा विकास होण्याची. का कुठली गोष्ट तुम्हाला खटकते? मी सैनिक कॉलनीमध्ये राहतो, मोठी उमरी. आमच्या एरियामध्ये कचऱ्याची गाडी पण येत नाही. बेसिक रिक्वायरमेंट हे तर द्यायला पाहिजे. कचऱ्याची गाडी येत नाही, नाल्या नाही हे जर. आणि हां, आम्ही खूप मोठ्या नेत्याकडेच गेलो, नेत्याने आम्हाला कमिट पण केलं. आजच्या आज म्हणे मेजरमेंट घ्यायसाठी येऊन जातील. माणसं आले, मेजरमेंट वगैरे घेतलं. त्या दिवसपासून आता 7 ते 8 महिने झाले, कोणीच आलेलं नाही आहे. आता तुम्हाला माहिती आचारसंहिता लागली, आता काय होणार आहे? फक्त कमिटमेंट आहे, काम काहीच नाही. बरं, विरोधकांनी पण अनेक मुद्दे उचलले की रोजगार आहे किंवा बाकी प्रश्न आहेत, काय सांगाल त्याबद्दल? रोजगाराची परिस्थिती तर गंभीर आहेच ना. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे, मला माहीत आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये रोजगाराची परिस्थिती खूप गंभीर आहे. खूप जॉब चाललेले आहे, नवीन न्यू जॉब जनरेशन कुठं होत आहे, कुठल्या सेक्टरमध्ये होत आहे, कुठलं सेक्टर ग्रोथमध्ये नाही ना. जे हे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर दिसतंय ते काही नाही आहे रिॲलिटीमध्ये, काहीच नाही आहे. आणि हे सरकार आल्यानंतर, सरकार मी कुठल्या पक्षाला फेवर नाही करत, आणि हे सरकार आल्यानंतर मला कुठल्याही सामान्य माणसानं सांगून द्यावं की हे 5 फायदे झाले. 5 फायदे सांगाव की तुम्हाला वैयक्तिक, मला हे 5 फायदे झाले. सध्या हे जे योजना आणून एक प्रकारे लाच देऊन मत घ्यायचं जे राजकारण चालू आहे हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे, बंद व्हायला पाहिजे. महाराष्ट्राचा लिटरली बिहार झालेला आहे. जो कोणी आमदार निवडून येईल काय वाटतं की कोणत्या समस्या सुटा? बेसिक रिक्वायरमेंट तर द्या यार. हां रस्ते ठीक आहे, मेन रस्ते करता, बाकी इकडे हां कचऱ्याच्या गाड्या तर पाठवा. कचऱ्याच्या गाड्या येत नसेल तर काय मतलब आहे? पण हा मुद्दा तर महानगरपालिकेचा, तर सगळ्यांनी मिळून गावात कॉलनीतल्या लोकांनी मिळून गेलो. आम्ही गेलो, मोठ्या नेत्याला भेटलो, मोठ्या मे बी उमेदवारी असतील, मी बोलू नाही शकत जास्त, पण काहीच झालं. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय भावना आहेत? माझं पण हेच भावना आहे. कुठलाही नेता निवडून आला तर विकास तर जो आहे तसा होईलच, त्याच गतीनं होईल, रस्ते आणि हे होईल, पण बाकीचं काही नाही आहे. रोजगार तर नाहीच आहे, तेच आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्ही, आम्हाला माहीत आहे काय स्ट्रगल करत आहे. आम्ही जॉब जनरेशन काहीच नाही आहे, झिरो आहे. आणि महागाई काय होत आहे तुम्हाला माहीत आहे. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहे, खर्च वाढलेला आहे, अर्निंग त्या हिशोबाने कुठं वाढत आहे? प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा, गव्हर्नमेंट सेक्टरवाल्यांचं वेगळं आहे. त्यांचे सॅलरी ऑलरेडी खूप जास्त आहे, त्यांना त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. प्रायव्हेट सेक्टरवाल्यांना 27-28% लोकं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे. बाकी जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहेत ते तर महागाई फेस करतच आहे ना. आणि हे जे रस्ते करत आहे हे तर सरकारची जबाबदारी आणि हे करत आहे मेन रस्ते, हे याला विकास नाही म्हणत. मी फक्त मंदिर झालं हे विकास नाही म्हणत. माझ्या हिशोबाने विकासाच्या नावानं झिरो आहे, आणि कुठली सरकार आहे काही होणे नाही आहे. फक्त जातपातीचं राजकारण चालू आहे, बाकी काही नाही. विधानसभा निवडणूक 2024 माहोल के आहे या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात. आम्ही या मतदारसंघातील शहरी भागाला भेट दिली, ग्रामीण भागाचाही दौरा केला, नागरिकांशी चर्चा केली आणि नागरिकांनी देखील मनमोकळेपणानं आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी चांगल्या रस्त्यासाठी समाधान व्यक्त केलं तर इतर समस्यांसाठी नाराजी देखील व्यक्त केली. या कार्यक्रमात इतकंच. कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसोबत मी राहुल जोशी, UCN न्यूज अकोला.
की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स विठल कामत अब नागपुर में। सुबह के नाश्ते से रात के खाने में पाएं ऑथेंटिक भारतीय स्वाद। फैमिली और फ्रेंड्स की प्योर वेज रेस्टोरेंट में पहली पसंद विठल कामत रेस्टोरेंट, धर्मपेट टावर मलाबार जूलर्स के सामने, धर्मपेट नागपुर। अब ड्राइविंग सीखने से लेकर लाइसेंस पाने तक की हर चीज होगी एक ही जगह, एम मजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड, जहां एक्सपर्ट्स और अनुभवी इंस्ट्रक्टर द्वारा विदर्भ के सबसे बड़े और एकमात्र फोर व्हीलर ट्रैक पर ट्रेनिंग दी जाती है, और ट्रेनिंग पूरी होने पर गवर्नमेंट नियम के अनुसार ड्राइविंग लाइसेंस भी उपलब्ध कराया जाता है। एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड में मोबाइल एप्लीकेशन और ड्राइविंग सिमुलेटर द्वारा भी फोर व्हीलर ड्राइविंग की ट्रेनिंग दी जाती है। आज ही ज्वाइन कीजिए एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड या कॉल करें 9767747477 पर। Gordion Hospital, super speciality heart hospital in central India. Our specialities: bypass surgery, heart attack, valve replacement, peripheral stenting, angiography, angioplasty, pacemaker implantation, ICU and dialysis unit. Gordion Hospital, TK Kar Road, Dhantoli, Nagpur. डाकू लगते हैं ना? आज भी याद है, आए थे जब डाकू ही थे। चल रहे हैं। हमारे घर का रिवाज कि दुश्मन भी आएगा तो कुछ खाकर ही जाएगा, खाकर ही जाएगा, खाकर ही जाएगा। छोटे हथियार डाल दे, आज से हम इज्जत की रोटी कमाएंगे, नहीं तो भूखे ही सो जाएंगे। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए। HCG Comprehensive Cancer Care Center, मध्य भारत का सबसे बड़ा BMT सेंटर एवं 2-beam रेडिएशन टेक्नोलॉजी। अब आपको हैदराबाद, मुंबई, बैंगलोर जाने की जरूरत नहीं, सेम ट्रीटमेंट HCG कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू। हमारा पता: ऑटोमोटिव चौक, कलमना रिंग रोड, नागपुर। अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें। We protect all insurance broking private limited. We are your one-stop insurance broking solution. We provide health insurance, motor insurance, travel insurance, property insurance, commercial insurance, asset insurance, pet insurance, and bite-size insurance. We protect all insurance broking private limited. क्योंकि ये है आपके फायदे की बात।